नमस्कार आपण शेतकरी चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा आपला व्हिडिओ आहे पी एम किसान योजनेबद्दल तर पी एम किसान योजनेची विशेष मोहीम ही सुरू झालेली आहे आणि या मोहिमे अर्क मोहिमेअंतर्गत सर्व शेतकरी बांधवांनी पी एम किसान योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून बोगस लाभार्थी वगळण्यासाठी ए के वाय सी तसेच आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक केले आहे या अटीमुळे योजनेतून भरपूर लाभार्थी वगळण्यात आले आहेत तुम्हाला पी एम किसान योजनेचे पैसे मिळत नसतील तर तुम्ही पंधरा जानेवारीपर्यंत ई के वाय सी करून घ्या तसेच आधार कार्ड बँक खात्याला लिंक करून घ्या आणि भूमी अभिलेख नोंदणीही करून घ्या तर बऱ्याच शेतकरी बांधवांचे खातेही बंद असतात तर बँकेत जाऊन खातेही आपले चालू ने ने आहे की बंद हेही शेतकरी बांधवांनी पडताळणी करून बघा तर बऱ्याच शेतकरी बांधवांना उघडण्यात आले आहे आणि पी एम किसान योजनेअंतर्गत ही एक विशेष मोहीम चालू केली आहे पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत ही मोहीम चालू आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी या मोहिमेचा या मोहिमेअंतर्गत आपल्या आधार कार्ड बँक खात्याला लिंक करणे ई के वाय सी करून घेणे तर ह्या ज्या अटी आहेत ह्या बऱ्याच शेतकरी बांधवांनी केलेल्या नाहीत त्याच्यामुळे प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत ही मोहीम चालू आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी या मोहिमेअंतर्गत आपल्या ह्या नियमाटी ई के वाय सी सर्व करून घ्या नाहीतर आपल्याला हप्ता येणार नाही तर सर्व शेतकरी बांधवांनी पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस नंतर पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता कधी मिळणार याबाबत केंद्र सरकारकडून तारीख जाहीर केली जाईल अद्याप केंद्र सरकारकडून सोळाव्या हप्त्याची वितरणाची तारीख जाहीर केली नाही तर पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत ही मोहीम चालू आहे या मोहिमेअंतर्गत जेवढे जास्तीत जास्त शेतकरी बांधव पात्र होतील तेवढ्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना या योजनेचे पैसे मिळतील त्यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी ई के वाय सी बँक आधार खाट आधार कार्ड बँक खात्याला लिंक करणे या सर्व अटी पूर्ण करून घ्याव्यात जेणेकरून आपल्याला हा हप्ता येईल योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून बोगस लाभार्थी उघडण्यासाठी ई के वाय सी तसेच आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक केले आहे या अटीमुळे योजनेतून भरपूर लाग लाभार्थी वगळण्यात आले आहे तुम्हाला पी एम किसान योजनेचे पैसे मिळत नसतील तर तुम्ही पंधरा जानेवारीपर्यंत ई के वाय सी करून घ्यायची आहे तर या मोहिमेअंतर्गत आपण बघू शकतात पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत सर्व शेतकरी मानवांनी ही कामे करून घ्या जेणेकरून आपल्याला पुढील हप्ता हा येतच राहील तर सर्व शेतकरी मानवांनी या मोहिमेअंतर्गत सर्व कामे करून घ्या आपल्याला पुढील सर्व हप्ते राज्याचाही हप्ता आणि केंद्राचाही हप्ता येत राहील धन्यवाद